हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यासह शहराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून तालुक्यामध्ये उन्हाचा पारा भयंकर वाढला होता, मात्र शनिवारी सायंकाळी तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र आंबा व काजू या पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं. तसंच पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये देखील शुकशुकाट झालेला पाहायला मिळाला. जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला. काही काळ वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. सध्या आंबा व काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झालेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जातीय. JPR न्यूज बाईट्ससाठी देवेंद्र दरेकर, पोलादपूर, रायगड.